सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मध्ये जाणार आहोत. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मेंबर कॅटेगरीमध्ये शीतल जांभरे कृपया स्टेजवर या. किमयांच्या हस्ते अनुभव घेण्यासाठी नमस्कार. आदरणीय सभामंच, मंचावरील उपस्थित सर्व पदाधिकारी व स्वयंसिद्ध फाउंडेशनचे सर्व सभासद यांना माझा सर्वांना माझा नमस्कार. खरंच भाषण करायची मला सवय नाहीये, सगळ्या म्हणण्याप्रमाणे मलाही खरंच सवय नाहीये, पण तरी सुद्धा मी थोडाफार थोडक्या मोठ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण स्वाद महाराष्ट्राचं रेस्टॉरंट चालवताना मला जर तुम्ही सांगितलं की किचन मध्येच बसून म्हणजे राहून तू 100 ऑर्डर तयार कर ते मी करू शकते, सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळू शकतो तसं मी किचन मध्ये खेळू शकते. आणि इथे बोलायचं झालं तर खरोखर अवघड आहे, पण तरी सुद्धा मी माझा स्वाद महाराष्ट्राचा प्रवास कसा झाला हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. खरं तर स्वाद महाराष्ट्राचा हा प्रवास माझ्या एका उडपी रेस्टॉरंट मधनं झाला आणि मी माझ्या नवऱ्याबरोबर रेस्टॉरंट मध्ये गेलेली इडली सांबार आणि मिसळपावची आम्ही ऑर्डर दिलेली. आणि तिथे गेल्यानंतर मग बघते तर काय, त्याने इडली सांबार आणि मिसळपाव ज्या पद्धतीने आणला होता तो बघून मला प्रचंड राग आलेला आणि मी चिडचिड करायला सुरुवात केली की आपण काय इथे आलोय, असं काय रेस्टॉरंट मध्ये आलोय आपण, इथे मिसळपाव व्यवस्थित नाही. दादर सारख्या ठिकाणी किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी नाशिक पुण्यासारख्या ठिकाणी हे पदार्थ मराठी पदार्थ अगदी उत्कृष्ट पद्धतीचे मिळतात नक्कीच, पण अंधेरी लोखंडवाला हा नॉन मराठी एरिया असल्यामुळे हे पदार्थ तिथे मिळत नाही. आणि हे मला ते मनामध्ये होतं की अरे आपण इथे असो आपले पदार्थ आपल्याला मिळत नाहीये, मग आपल्याला यासाठी काहीतरी करायला हवं. माझं करिअर आहे अॅनिमेशन, माझ्या मिस्टर जे आहेत एमएनसी नावामध्ये असल्यामुळे त्यांच्याबरोबर अख्खं भारतभर आम्ही फिरलो. माझ्या मुली लहान होत्या त्याच्यावर मला अॅनिमेशनमध्ये करिअर करता नाही आलं. आणि ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये आलो महाराष्ट्रात आलो तर सगळ्यांचा पाठिंबा मला होता, माझ्या मुलीही मोठ्या झालेल्या होत्या. माझी मोठी मुलगी 12वी आयएससी, तिचं स्वप्न आहे की तिला अब्दुल कलाम सरांसारखं सायंटिस्ट बनायचंय. आता तोपर्यंत ती ट्राय करत होती, तिला तिचं गोल माहितीये. लहानी मुलगी माझी तिला क्लासिकल सिंगर बनायचंय आणि तिचा जस्ट सत्ता अल्बम लॉन्च झाला अनुपजी आणि सुरेश वाडकर सरांबरोबर, तर दोघींचा ट्राय अगदी व्यवस्थित. आणि मुंबईमध्ये असताना मला जो आलेला उडपी रेस्टॉरंटला अनुभव, आता अॅनिमेशनचं करिअर करणं तर मला शक्य नाही कारण अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये दररोज काहीतरी नवीन घडतंय आणि याचं नॉलेज आता मला खूप कमी प्रमाणात हे झालेलं. मग आता करायचं काय, तो उडपी रेस्टॉरंटमधला जो मला अनुभव आलेला मग मी ठरवलं की आपण मिसळपाव, उकडीचे मोदक, कोथंबीर वडी, पुरणपोळी याचं खाद्यपदार्थ म्हणजे असं एक रेस्टॉरंट स्वाद महाराष्ट्राचं नाव आहे आपण सुरू करायचं. आता हे मी इथे ठरवलं तर खरं आपल्याला रेस्टॉरंट उभारायचंय आणि हे सगळं करत असताना सुरुवात कशी करायची, म्हणून स्वयंसिद्धाचं एक प्रशिक्षण मी घेतलं. सरांनी सांगितलं केजी लेवलचं ते प्रशिक्षण मी घेतलं. मग आयएफसी लायसन काढणं, उद्योग आधार मिळवणं हे सगळं मला स्वयंसिद्धेमुळे शक्य झालं. आणि खरोखर मी तुमचे आभार मानेन कारण नुसता राग येऊन किंवा मला काहीतरी करायचंय म्हणून मी विचार जर करत बसली असती ना तर मला आत्ता शक्य नसतं काही करणं. कारण प्रत्येक मराठी माणूस घाबरतो की मला जर उद्योग स्टार्ट करायचा आहे, काही व्यवसाय स्टार्ट करायची तर ही लायसन्स मिळणार कशी, कोण मदत करणार आणि बीएमसीचे कसे परमिशन्स घ्यायच्या, ह्या गोष्टीने माणूस अर्धा तर बसूनच घेतो. आणि स्वयंसिद्धाचं ज्यावेळेस मी प्रशिक्षण घेतलं मला खरंच समजलं की अरे किती सहजरित्या आपल्याला या गोष्टी मिळू शकतात आणि किती कमी पैशांमध्ये हे मला सगळं मिळालं. आणि ते घरी बसल्या बसल्या मी सगळं ऑनलाईन केलं. दरवेळेस मी भूषण सरांना, जोशी सरांना मेसेज करायची, सर आयएफसी लायसनची प्रोसेस काय आहे, मग ते मला टेक्स्ट वाईज सांगायचे. मी कधीही भूषण सरांना किंवा जोशी सरांना मेसेज करायची आणि त्यांनी कधीच मला म्हणजे असं की कुठच्याही टायमिंगला फोन करतायत, मेसेज करतायत, त्यांनी न थकता किंवा न रागवता मला त्यांनी सपोर्ट केला, हेल्प केली. तर खरोखर स्वयंसिद्धाचे खूप खूप आभार, स्वयंसिद्धाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
अभी